सांगण्यात आलोय. आणि आता आळंदीला जायचा प्लॅन आहे. नाही गार्डन आहे, नेकलेस गार्डन. नेकलेस गार्डन काय छान आहे आणि बरंच मोठं आहे. हा नेकलेस सारखा शेप तसाच आहे म्हणून त्याला तसं मिळालं. गुगल मॅप आहे म्हणून बरं आहे. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते सांगत आहे कुठं वळायचं काय करायचं. किरकी कॅन्टॉनमेंट खडकी रेल्वे स्टेशन. खडकी रेल्वे स्टेशन बाबा पुढे. अच्छा खडकी मिलिटरी पुढचा मिलिटरी एरिया खडकीचा इकडे पुढचा. कुठला एरिया आहे हे पुणेकर चांगलं जाणू शकतील. आता हा बघताना जे व्हिडिओ पुणेकर आहेत त्यांना हे समजेल कुठला एरिया आहे. पुणे आळंदी रोड. अच्छा पुणे आळंदी रोड काय. मुंबई पुणे एक्सप्रेस वे तुळापूर आळंदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आता आम्ही आळंदीत आलोय. श्री गजानन महाराज संस्थान इथं त्याच्या समोर असलेला हा रोड आहे. संध्याकाळच्या वेळ असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी आहे. हे त्यांचं ऑफिस आहे. मंदार बुक करताय तू. बाळ काय करताय. आले कोठी आली ती बाप्पा कर आली. अश झालं अशू आलं अशू आलं. आता ही रूम आहे. एक ही रूम मस्त रूम आहे. छान वाटतंय एकदम फ्रेश आहे. ही तीन बेडची रूम आहे. ही सुद्धा खूप छान आहे. मंतार काहीतरी सरप्राईज दाखवत आहेत. देवळाचा मस्त व्ह्यू आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी बाहेर आलोय. किती वाजलेत. छान हॉटेल आहे. किमूच्या आवडीचं सगळं मागवलंय. त्यामुळे खुश आहे किमू. बघा कशी खुश दिसते. आता आम्ही आळंदीला आहोत. सकाळचे 6:30 वाजलेत. पाऊस पडतोय. खरं तर पावसाचे दिवस नाहीत. सकाळी उठून चक्कर मारून आलो हे रस्ता भिजलेला होता आणि बारीक बारीक बिंदू पडल्यासारखं पडत होतं. मला वाटलं दवबिंदू आहेत पण नंतर पाऊस सुरुवात झाली. पाऊस पडायला सुरुवात झाली. आता 7:15 झाले. आम्ही मस्त कॉफी घेतली तिथे. आता जरा बाहेर फिरायचं. बघूया काहीतरी छानपैकी खायला मिळालं तर खाऊया. आता आम्ही मिसळ खायसाठी यायला लागलोय पण पाऊस आला. मिसळ खाऊया. ऑप्शनच नाही.
बाहेर पाऊस पडायला लागलाय, अगदी जोरातच सरले. आम्ही मिसळीची ऑर्डर दिली आहे इथं, मंदार, आदिती, किमिया आणि बाळ म्हणजे गौरी अजून रूम मध्येच आहेत. किती वाजले? ठीक आहे, बघूया. आता मिसळीचा आस्वाद. आता आमची मिसळ आलेली आहे, बघूया कशी आहे. टेस्ट करून आता कट पण आलेलं आहे, मस्त असते कट. आता वडे सुरुवात झाले, वडे तळायसाठी. आता मी वडे पार्सल घेऊन जाणार आहोत किमोसाठी. मस्त दिसत आहेत वडे. आता वड्याचं पॅकिंग चाललंय. परत चाललोय रस्त्यावरती, बऱ्यापैकी ओलसर पण आहे. एक तर रविवार असल्यामुळे, दुसरं म्हणजे पाऊस आला, आणि तिसरं म्हणजे कालपासून लॉकडाऊनचे नियम थोडेसे आणखी स्ट्रिक्ट केलेले आहेत, त्यामुळं कदाचित या सगळ्याचा परिणाम म्हणून गर्दी कमी असणार. आज वेदर रिपोर्ट दाखवतोय 80% रेन आहे, 80% पाऊस आहे. आता बघायचं, आज खरं तर ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर बघायचं प्लॅन आहे, त्यानंतर देहूला जायचं प्लॅन आहे. मोठे प्लॅन रद्द करायला लागले, कारण पर्यटन स्थळं वगैरे बंद राहणार आहेत. चला, आता इथं आम्हाला कॅमेरा बंद करायला लागणार आहे.